हेलो फ्रेंड्स, माय नेम इज अभिजीत। आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन वर्ल्ड बाय अभिजीत। तर आज आपण महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्याबद्दल माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो की मी आपल्या चॅनलमध्ये स्पर्धा परीक्षाविषयक व्हिडिओज व टेक्निकल विषय व्हिडिओज व विविध प्रकारचे व्हिडिओज या ठिकाणी मी टाकत आहे। सध्या माझी महाराष्ट्रातील जिल्हे ही सिरीज सुरू आहे, तर ती सिरीज कंटिन्यूमध्ये पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर वळूया आपल्या व्हिडिओकडे। गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील नागपूर विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे। हा जिल्हा 18.43, 21.50 उत्तर अक्षांश आणि 69.45 ते 80.53 पूर्व रेखांश या दरम्यान मोडतो। यामुळे या जिल्ह्याचा भाग डेक्कन प्लेट्यू क्षेत्रात येतो, ज्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला तेव्हा झाली। हा महाराष्ट्र राज्याचा 31वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला। गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके होते। गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे। हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे। जिल्हा जवळपास 76% जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षल समर्थक लोक आश्रय घेतात। हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या विभागात येतो। या ठिकाणचे तालुके जर पाहायचे झाले तर आहेरी, आरमोरी, एटापल्ली, कोरखेडा, कोरची, गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज म्हणजेच वडसा, धानोरा, भामरागड, मुलचेरा व सिरोंचा हे आहेत। या ठिकाणचं क्षेत्रफळ जर पाहायचं झालं तर 14,412 चौरस किलोमीटर इतके आहे, म्हणजेच 5,567 चौरस मैल इतके आहे। या ठिकाणची लोकसंख्या ही 2011 जनगणनेनुसार 10,71,795 इतकी आहे व या ठिकाणची लोकसंख्या घनता ही 67 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे, जी की 170 चौरस मैल इतकी आहे। साक्षरता जर पाहिजे झाली तर या ठिकाणची साक्षरता ही 70.6% इतकी आहे। लिंग गुणोत्तर हे म्हणजेच स्त्री पुरुषांप्रमाणे 976 स्त्रिया ह्या 1000 पुरुषामागे आहेत। या ठिकाणची चतुर्सीमा जर पाहिजे झाली तर महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेस भंडारा जिल्हा, पूर्वे छत्तीसगड राज्य, दक्षिणेस वकाईस नैतृत्येस आंध्र प्रदेश राज्य व पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा आहे। या जिल्ह्याचा भूगोल जर पाहायचा झाला तर जिल्ह्याच्या ईशान्य भागात धानोरा, एटापल्ली, आहेरी व सिरोंचा हे तालुके असून ते घंटा जंगलाने व्यापलेले आहेत। जिल्ह्याच्या भामरागड, टिपागड, पलसगड व सुरजागड भागात उंच टेकडे आहेत। महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा हा आदिवासी मागासलेला डोंगरदऱ्यांनी व घनदाट जंगलाने व्याप्त असून अविकसित समजला जातो। पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या गोदावरी नदीचे पात्र जिल्ह्याच्या सीमेला लागून असून तिच्या दक्षिण तीरावर हा जिल्हा वसलेला आहे। प्राणहिता म्हणजेच वैनगंगा व वर्धा या नद्यांच्या संगमाने बनलेली नदी व इंद्रावती ह्या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्याच्या सीमाभागात वाहतात। या जिल्ह्याचा इतिहास पाहायचा झाला तर प्राचीन काळी ह्या प्रदेशावर राष्ट्रकूट घराण्याचे राज्य होते, त्यानंतर चालुक्य वंशाचे व नंतर देवगिरीच्या यादवांचे राज्य आले। यानंतर गडचिरोलीवर गोंड राजांनी राज्य केले। 13व्या शतकात खंडक्या बल्लाळ शहा यांनी चंद्रपूरची स्थापना केली। त्यांनी आपली राजधानी सिरापूर येथून चंद्रपूर येथे हलवली। याच काळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्यांच्या सत्तेखाली आला। 1853 बेरार हा चंद्रपूर म्हणजेच पूर्वीचे चांदा प्रदेशाचे भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला। 1854 चंद्रपूर हा बेरार या प्रदेशामधला स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला। ब्रिटिशांनी 1905 चंद्रपूरमधील व ब्रह्मपुरीमधील जमीनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तालुक्याची निर्मिती केली। राज्याची पुनर्रचना होण्यापूर्वी हा भाग 1956 केंद्रीय आधिपत्याखाली होता, त्यानंतर राज्य पुनर्रचनेनुसार चंद्रपूर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले। 1960 महाराष्ट्र राज्य निर्मित झाले, त्यानंतर चंद्रपूर हा जिल्हा समाविष्ट झाला। 1982 चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र गडचिरोली जिल्हा हा भारतातील 556वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला। वैनगंगा नदीला सीमारेषा मानून चंद्रपूर म्हणजेच पूर्वीचे चांदा जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले होते। या ठिकाणचे हवामान जर पाहायचं झालं तर गडचिरोली जिल्ह्याचे हवामान उन्हाळ्यात खूप उष्ण तर हिवाळ्यात खूप थंड असते। जिल्ह्याची सरासरी आर्द्रता ही 62% आहे। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 20 मे 1992 रोजीला सर्वात जास्त म्हणजे 46.3 सेल्सिअस एवढे व 5 जानेवारी 1992 रोजी सर्वात कमी म्हणजे 5 सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले आहे। या ठिकाणच्या जनतेबद्दल जर माहिती पाहिजे झाली तर जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या 108,824 इतकी आहे, तर तिची 1% ही 11.2% होते। आदिवासी जमातीच्या लोकांची संख्या ही 371,696 एवढी असून त्यांचे प्रमाण जिल्ह्यात जास्त आहे, त्यांची टक्केवारी 38.30 एवढी आहे। जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी 38% लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची असल्याने हा जिल्हा महाराष्ट्रातला आदिवासी जिल्हा समजला जातो।
अनुसूचित जातीमध्ये मुख्यत्वे गोंड, कोलाम, माडिया, परधान इत्यादी जमातीचे लोक आहेत. त्यांच्या बोली भाषा गोंडी, माडिया ह्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये यांशिवाय मराठी, हिंदी, तेलुगू, बंगाली व छत्तीसगढी इत्यादी भाषा बोलल्या जातात. या ठिकाणचे लोकजीवन जर पाहायचे झाले तर जिल्ह्यातील आदिवासी विशिष्ट अशी संस्कृती आहे. येथील आदिवासी लोकांचे पेरसा पेन हे दैवत आहे. ही लोक शुभकार्य प्रसंगी किंवा पिकांचे उत्पादन झाल्यानंतर रेला नावाचे नृत्य करून आनंद व्यक्त करतात. ढोल हे सुद्धा त्यांचे आवडीचे नृत्य आहे. होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे मुख्य सण आहेत. आदिवासी जमाती मुख्यतः जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वास्तव्य करून आहे. जिल्ह्यातील इतर जातीचे लोक हे त्यांचे गणपती, दसरा, दिवाळी, होळी इत्यादी सण साजरे करतात. जिल्ह्यातील काही भागात झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटक, तमाशा इत्यादी मनोरंजनाच्या कार्यक्रमांची दिवाळी ते होळी या कालावधीमध्ये झाडीपट्टीतील भागात आयोजन केले जाते. यामुळे झाडीपट्टी नाटकासाठी वडसा हे तालुक्यातील ठिकाण प्रसिद्ध आहे. गणपती, दसरा, होळी या सणांचे तसेच अनेक सणांच्या वेळी तसेच शंकरपटाच्या निमित्ताने आयोजन होते. या ठिकाणचे व्यवसाय जर पाहिजे झाले तर हा जिल्हा बांबूंची झाडे व तेंदुपानांकरिता प्रसिद्ध आहे. भात हे जिल्ह्याचे मुख्य पीक आहे. या व्यतिरिक्त तूर, गहू, ज्वारी, सोयाबीन, जवस इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात. जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. या ठिकाणचे उद्योग जर पाहिजे झाले तर जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिलचा कारखाना असून इतर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. यामुळे जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरण्यांची संख्या जास्त आहे. भातसडीचे उद्योग व कागद कारखाने जिल्ह्यात आहेत पण मोठे उद्योग नाहीत. जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होत असून कोसा उत्पादन केंद्र आरमोरी येथे आहे. जिल्ह्यात फक्त 18.5 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथे रेल्वेचे स्टेशन आहे. या ठिकाणची प्रशासनिक माहिती जर पाहिजे झाली तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 6 प्रशासकीय उपविभाग म्हणजेच गडचिरोली, वळसा, आहेरी, चामोर्शी, एटापल्ली व कुरखेडा हे आहेत. प्रत्येक उपविभागात 2 असे एकूण 12 तालुके आहेत. जिल्ह्यात 467 ग्रामपंचायती असून 1688 राजस्व गावे अस्तित्वात आहेत. जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा व 1 लोकसभा क्षेत्र म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग मिळून असून 12 पंचायत समिती आहेत. जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज ही 2 शहरे असून येथे नगरपालिका आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनानंतर गडचिरोली तालुक्यातील 5 आणि सिरोंच्या विभागातील 3 तालुके असे मिळून 8 तालुक्यांसह गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली होती. पुढे इसवी सन 1992 प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आणखी 4 तालुक्यांची निर्मिती केली गेली. या ठिकाणची महत्त्वाची आकडेवारी व इतर माहिती जर पाहायची झाली तर ती पुढीलप्रमाणे आहे. समुद्रसपाटीपासून सरासरी उंची ही 217 मीटर आहे म्हणजेच 715 फूट आहे या जिल्ह्याची. जिल्ह्यातील एकूण उपविभाग हे 6 आहेत. त्यामध्ये गडचिरोली, देसाईगंज म्हणजेच वडसा, आहेरी, कोरखेडा, चामोर्शी व एटापल्ली आहेत. जिल्ह्यातील एकूण तालुके हे 12 आहेत. जिल्ह्यातील एकूण गावे हे 1679 इतके आहेत. जिल्ह्यातील एकूण शहरे 2 आहेत जे की गडचिरोली व देसाईगंज हे आहेत. जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती ह्या 467 आहेत. एकूण नगरपालिका 3 आहेत ज्यामध्ये गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी आहेत. लोकसभा निर्वाचन क्षेत्र जर पाहिजे झाले तर या ठिकाणी चिमूर, गडचिरोली हे आहे. विधानसभा निर्वाचन क्षेत्र जर पाहिजे झाले तर 3 आहेत. यामध्ये गडचिरोली, आरमोरी व आहेरी आहेत. या ठिकाणचे एकूण पोलीस स्टेशन जर पाहिजे झाले तर 29 आहेत व पोलीस आउटपोस्ट हे 31 आहेत. या ठिकाणचे बाजारपेठेबद्दल जर माहिती पाहिजे झाली तर जिल्ह्यात एकच मोठी बाजारपेठ आहे ती वडसा म्हणजेच देसाईगंज येथे भरते. वडसा हे शहर वैनगंगाच्या नदीकाठीवर वसलेले असल्यामुळे जिल्ह्यात एकच मोठी बाजारपेठ आहे ती वडसा म्हणजेच देसाईगंज येथे भरते. वडसा हे शहर वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. जिल्ह्यात एकमेव रेल्वे लाईन जी की गोंदिया ते नागभीड ते चंद्रपूर येथून जाते त्यामुळे येथे मोठी बाजारपेठ भरते. या ठिकाणची शैक्षणिक माहिती जर पाहिजे झाली तर येथील महाविद्यालय हे गोंडवाना विद्यापीठाच्या अंतर्गत येतात व गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज गडचिरोली हे या ठिकाणचे महत्त्वाचे कॉलेज आहे. या ठिकाणची लष्कर व शिक्षण संशोधन संस्था जर पाहायची झाल्या तर गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना सैनिकी विद्यालय नावाचे एक सैनिकी विद्यालय आहे व या ठिकाणचे प्रेक्षणीय स्थळे जर पाहायचे झाले तर गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील मार्कंडाचे ऐतिहासिक शिवमंदिर व चपराळा येथील हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे जे की या ठिकाणची प्रसिद्ध मंदिरे आहेत. चपराळा वन्यजीव अभयारण्य, वन भवेभाव आलापल्ली, वरागड, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा, कामलापूर, कोरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथून 10 किलोमीटर अंतरावर खोबरा मेंढा देवस्थान असून तेथे खूप मोठी मारुतीची मूर्ती आहे. दीना सिंचन प्रकल्प हे प्रकल्प चामोर्शी तालुक्यात रेगडी या गावात आहे. भामरागड, इंद्रावती, पामुल गौतम व परलेकोटा या नद्यांच्या त्रिवेणी संगमात झालेले हे स्थान आहे. विनागोंडा येथे धबधबा असून हा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. या ठिकाणच्या आरोग्य सेवा जर पाहायचे झाले तर या जिल्ह्यात खालील प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. जिल्हा रुग्णालय 1 आहे. एकूण ग्रामीण रुग्णालय 13 आहेत. एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र हे 45 आहेत.
प्राथमिक आरोग्य पथके 36 आहेत. या समवेत डॉक्टर अभय बंग व त्यांची पत्नी राणी बंग यांची सर्च म्हणजेच शोधग्राम गडचिरोली ही संस्था तेथील आदिवासींना आरोग्य सेवा पुरवते व डॉक्टर प्रकाश आमटे यांची लोकबिरादरी म्हणजेच हेमलकसा भामरागड ही संस्था देखील आदिवासींना सामाजिक व आरोग्यविषयक मदत करते. अशाच प्रकारचे माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका व माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्स फ्रेंड्स.